नमस्कार। डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट। राज्यामध्ये जे आहे 10 फेब्रुवारीपासून राज्यामध्ये पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत हा पावसाचा प्रभाव असेल। तर हा पावसाचा प्रभाव नेमका कोणत्या भागांमध्ये असणार आहे, पाऊस हा कशा प्रकारचा राहणार आहे, मध्यम स्वरूपाचा अतिशय मुसळधार किंवा कोणत्या भागात वातावरण कोरडं राहील, याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ। त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे ते सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण हवामान अभ्यासक पंजाब डक यांच्या तोंडूनच आपण त्यांचा अंदाज हा जाणून घेणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे सविस्तरपणे कळून येईल। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये जे आहे 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत अतिशय जोरदार पावसाचा प्रभाव काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। या भागांमध्ये ज्या भागांमध्ये पावसाची सक्रियता अधिक तर असेल त्या भागांमध्ये आपल्याला गारपीट होण्याचीसुद्धा शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। सर्वाधिक पावसाचा प्रभाव हा पूर्व विदर्भामध्ये राहील। पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळपर्यंतचा भाग जो आहे या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। हवामान अभ्यासक पंजाब डक यांच्याशी संपर्क केल्यास त्यांनी जो आहे त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पावसाचा अंदाज हा जाहीर केलेला आहे। पावसाचा अंदाज देत असताना त्यांनी सांगितले की पूर्व विदर्भामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर हा पावसाचा अंदाज नेमका त्यांनी काय दिलेला आहे हा आपण त्या ठिकाणी ऐकूया। हॅलो हॅलो, हा बोला। हा सर, मी संकेत वानखळ बोलतोय सर, जळगाव जामोद बुलढाणा जिल्ह्यातून। तुम्ही एकदा सुनगावला आले होते ना? हो। हा तर माझं चॅनल आहे सर युट्यूबचं, सर आमच्या भागात काही हवामानाचा अंदाज आहे का सर? आता काय करा, आज आहे 10 फेब्रुवारी 2024। हा, 10 फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून, म्हणजे 11 पासून पूर्व विदर्भात पाऊस पडणार आहे। अच्छा। अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, पुसद, यवतमाळ, पुसद यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अच्छा, आणि इकडं तुमच्या बुलढाण्याकडे जास्त नाही पडणार, पण तिकडे पूर्व विदर्भात जास्त आहे। अच्छा। आणि बुलढाण्याकडे आभाळ येणार आहे फक्त। अच्छा। महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे। अच्छा। किती तारखेपर्यंत आहे सर हे पावसाचं? 14 तारखेपर्यंत। 14 तारखेपर्यंत, त्याच्यानंतर वातावरण खुलून जाईल। त्याच्यानंतर वातावरण क्लिअर होईल, पुन्हा लगेच थंडी येईल। पण पूर्व विदर्भातच पाऊस आहे आज, म्हणजे आज आभाळ येईल फक्त, आणि उद्या म्हणजे रविवार उद्या आहे ना 11 तारीख, उद्या त्याला नांदेड इकडल्या भागात पाऊस दिसेल समजा। अच्छा। परभणी पर्यंत येईल ते पाऊस, समजा परभणी इकडं रिसोड, मेहकर पर्यंत आहे। अच्छा अच्छा। पावसाचा प्रभाव कसा राहील सर, म्हणजे जास्त जोरदार राहणार आहे का? पूर्व विदर्भात गारपीट होईल समजा, तिकडे नागपूर, भंडाऱ्याकर गारपीट, आणि इकडं बुलढाण्यामध्ये वगैरे ढगाळ वातावरण, बारीक बारीक थिंब येतील। बरं बरं, चालेल। म्हणजे एवढं नुकसानीचं होणार नाही समजा। अच्छा 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 अच्छा, चालेल चालेल, ठीक आहे सर, धन्यवाद। तर अशा प्रकारे जे आहे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा हवामान अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे। त्यांच्या मते पूर्व विदर्भामध्ये गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे। 10 फेब्रुवारीला आपल्याला राज्यात फक्त ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी दिसून येईल, आणि त्यानंतर मात्र 11-12 तारखेला आपल्याला पूर्व विदर्भातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। हा पाऊस जो आहे तो पाऊस जो आपल्याला मराठवाड्यापर्यंत बघायला मिळणार आहे। बाकी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र हा जो भाग आहे, मध्य महाराष्ट्र या भागामध्ये जास्त पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार नाही। या ठिकाणी जे आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम राहील, मात्र पावसाचा त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा लवलेश नसणार आहे। तर असा अंदाज जो आहे हवामान अभ्यासक पंजाब टक यांनी दिलेला आहे। यामध्ये जे आहे पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भातील बुलढाणा, चिखली, मयकर हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाऊस नसणार आहे, पावसाची रिमझिम बघायला मिळेल। आणि हा पाऊस जो आहे पूर्व विदर्भामध्ये 14 फेब्रुवारीपर्यंत सक्रिय राहणार आहे। 14 फेब्रुवारीनंतर थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। थंडीमध्ये वाढ होऊन वातावरण हे अतिशय स्वच्छ राहील असा अंदाज जो आहे हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी वर्तवलेला आहे।
तर हाच अंदाज तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवला. 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत राज्यामध्ये पावसाचं वातावरण हे सक्रिय असणार आहे आणि मुख्यतः हा पाऊस जो आहे तो पूर्व विदर्भामध्ये बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, कोकण हा भाग जो आहे या भागामध्ये नुसतं ढगाळ वातावरणाचा परिणाम बघायला मिळेल. मराठवाड्यामधील भाग जो आहे त्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड हा भागापर्यंत पाऊस हा सीमित राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर हा जो भाग आहे या भागामध्ये पावसाची सक्रियता ही वर्तवण्यात येणार नाही आहे. या भागामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम राहण्याची शक्यता ही जी आहे ही वर्तवण्यात आलेली आहे. मात्र मोठ्या प्रकारचा पाऊस या ठिकाणी कुठल्याच प्रकारे वर्तवण्यात येत नाही. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल. रिमझिम पावसाची सक्रियता काही ठिकाणी असणार आहे, मात्र मोठा पाऊस कुठंच वर्तवण्यात येत नाही. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यातील आपण या ठिकाणी पावसाची अपडेट बघितलेली आहे. तर या हा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करणे त्या ठिकाणी गरजेचं आहे, कारण अनेक शेतकऱ्यांचा आता कांदा काढणीला सुद्धा आलेला आहे. त्यामुळं त्यानुसार आपल्या पिकाचं, आपल्या शेतीचं नियोजन शेतकऱ्यांनी करावं असा सुद्धा सल्ला हवामान अभ्यासक पंजाब डाक यांनी दिलेला आहे. तर हीच अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणे करून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत इथंच थांबतोय. धन्यवाद.